बच्चूकडू विविध कारणांनी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असते. या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चूकडू उद्घाटनासाठी गेलेत. रस्त्याच्या कामकाजासंदर्भात त्यांचा वादविवाद झाला. इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांना कानशिलात लावली, त्यामुळे बच्चूकडू पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहे. यावेळी कार्यकर्ता व बच्चूकडू यांच्या शाब्दिक वादावादी झाली. चुकीचं लोकेशन आहे, बिलकुल लोकेशन तसं चुकीचं आहे, कामच नाही आहे. अरे काम होता, जबाबदारी कुणाची राहते? इंजिनियर. नाही, मी काम दाखवून देतो ना. नाही काम, पहिलंच काम भाऊ तुमचं खोड हिच्या दिलेला एकदम खोटं काम आहे. पहिलंच इथून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत बरोबर आहे भाऊ. इथपर्यंत ग्राम पंचायतीचं काम आहे, स्टॉप असेल इथपर्यंत. मग आपलं जेवढं आहे तेवढं जायचं, तेवढं सोळा कुठे मधून देतो? नाही ठीक आहे ना भाऊ, ठीक आहे ना. सरळ म्हणजे भाऊ, आणि भाऊ इथून जे तुमचं काम चालू होते ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत नाही गेलं, त्याच्यासाठी देशमुखच्या घरापर्यंत काम करणार आहोत. सोळा कोटी मोजून घेतो तू? सोळा कोटी नाही, सोळा कोटी नाही. पांधणसाठी दोन कोटी आहे ना? नाही नाही, पूर्ण सोनेरी गणोजा ग्रामपंचायत 24 लाख आपले खडी करणं आहे. इथे आपल्याला जो राहिलेला रस्त्याचा विषय संपून घे, कारण का काम आपण रुंद घेतल्यामुळे तो लंबा झाला विषय. आता आपण सोनेरी नाही नाही, पहिलंच काम कुठे मी मान्य करत नाही भाऊ. इथून इथून स्टॉप पासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत लोकेशन दिलेला रस्ता कुठे मला दाखवून द्या. जर रस्ता नसेल तो याचा अर्थ एवढा की बाकीचा रस्ता कुठे? नाही नाही, कुठे गेला तू? काही बोलतो का बे तू? नाही नाही काही नाही, ऐकून घे ना. मग सांगा ना, लोकेशन मध्ये जरी बदल झाला असेल तर प्रत्यक्ष काम इथूनच आहे ना? नाही नाही, लोकेशन कुठे बदललं सांगा ना. बाकीचं काम कुठे आहे मग? ग्राम पंचायत गणोजात असलेलं काम जिल्हा परिषद गणोजा स्टॉप पासून तर जिल्हा परिषद शाळेपर्यंत बाकीचं काम कुठे गेलं? एक मिनिट, सरपंचांना विनंती केली म्हणजे हा रस्ता असा तिथूनच चालू करत आहे. त्याचं जे बेस्ट एटी गिटी आहे सगळं गेला, सगळं मिस केलं. मग सरपंच आले, उपसरपंच आले, ग्रामसेवक आले, ठेकेदार आले. ते म्हणजे आमचं लोकेशन जर तुम्ही थोडं समोर घेतलं जिल्हा परिषद पर्यंत लोकेशन लोकेशन शेवटला दाखवत असते ना तो दादा. मूर्खासारखा बोलू नको, ऐकणं तुम्ही मूर्खा. मी निघालतोय, पहिले ऐकून घे, तू पहिले ऐकून घे, पहिले ऐकून घे, तू ऐकून घे पहिले. यार थांबरे, चांदूर बाजार तालुक्यातील गणोजा या गावामध्ये काल या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय श्री बच्चूभाऊ कडू हे एका रस्त्याच्या कामाचं उद्घाटन करण्याकरिता गेले असताना त्या कामाच्या संदर्भात स्थानिक त्या ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि गावकऱ्यांनी बच्चूभाऊ कडू यांना जाब विचारला असता त्या ठिकाणी वाद निर्माण झाला गावकऱ्यांमध्ये आणि कडू साहेबांमध्ये. आणि त्या वादाचं रूपांतर त्यांचा राग अनावर होऊन बच्चूभाऊंनी त्यांच्याच कार्यकर्त्याला एक जोरदार कानशिलात लगावली. आणि अशा प्रकारे स्वतःच्याच पक्षातल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी अशा पद्धतीने सार्वजनिक स्वरूपाच्या ठिकाणी लोकांमध्येच कानशिलात लगावणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. एखादा तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, तो कार्यकर्ता जर त्या नेत्यासाठी त्या लोकांमध्ये काम करत असेल आणि त्या नेत्याचं नाव मोठं व्हावं याच्यासाठी तो धडपड करत असेल आणि एकीकडे त्याच कार्यकर्त्याला त्याच कार्यकर्त्याच्या नेत्याने कानशिलात लगावणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि बच्चूभाऊंना एक विनंती करतो की कृपया आपण थोडासा आपल्या रागावर नियंत्रण आणावं. मला असं वाटते की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना योग्य स्थान न मिळाल्यामुळे त्यांचा सगळी परिस्थिती विचलित झालेला आहे, त्यांचं मन विचलित झालेलं आहे आणि त्यांचा राग ते लोकांवर काढत आहे. काही दिवस अगोदरच करसगाव येथे सुद्धा कामाच्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून लोकांना लोकांनी जाब विचारला असतात त्या ठिकाणी सुद्धा करसगावातील एका नागरिकाला त्यांनी नालायक म्हणून संबोधले आणि तिथंसुद्धा वाद निर्माण झाला. अशा प्रकारचा वाद गावागावामध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहे. कृपया बच्चूभाऊंना अशी विनंती आहे की त्यांनी आपला राग अनावर होऊ न देता थोडं संयमानं घ्यावं. असाच जर त्यांचा मगरूरी अशाच पद्धतीने चालू असेल
तर ते भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही, कारण भारतीय जनता पक्ष या ठिकाणी लोकांकरिता लोकांसाठी काम करत आहे आणि त्यांनी जर लोकांवर अरेरावी करण्याचा जर प्रयत्न केला तर ते भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही आणि अशीच जर त्यांनी असं चालू ठेवलं तर त्यांच्यासाठी ते योग्य होणार नाही।